कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन रेशन दुकानदारांनी खबरदारीसाठी अनेक उपाययोजना केल्या पंतप्रधान योजनेच्या मोफत धान्य वाटपातील अनियमिततेमुळे रेशन दुकानदार आणि कार्डधारकांची देखील परवड होते रेशन दुकानांमध्ये मोफत धान्य उशिरा पोहोचत असल्याने सप्टेंबर महिन्यातील धान्याचे वाटप अजूनही सुरूच आहे तर ऑक्टोबर महिन्यातील पंतप्रधान योजनेचे धान्य प्राप्त झालेले नाही यामुळे वितरण व्यवस्था विस्कळीत होत असल्याने रेशन दुकानदारांमध्ये देखील नाराजी आहे मानसी देशमुख न्यूज इंडिया ट्वेंटी नाशिक